Let's start. हां तुम्हाला पण आणि सगळ्यांना इकडे माझ्या आणि माझ्या परिवाराकडून सगळ्यांना नवीन वर्षांची शुभकामना पहिल्यांदा नाही पहिले पण गेलोय मी मला कुठलं ते शो होतं जी हां जीचा शो होता काय नाव चला हवाई उदय ते आता बंद झालं काय परत सुरू होतं ते एक सीझन संपलं असेल बरं See, I mala actually I wanted to come in this show because mala ekta sangeet aavadta and obviously mala aple film ki promotion pan karaychi aahe mala sangaycha aahe lokana ki what Padman is all about एक असा सब्जेक्ट आहे एक टॅबू सब्जेक्ट आहे की कोणी बोलतच नाही आणि सॅनिटरी पॅडबद्दल कोणीच बोलत नाही अँड दॅट आय वॉन्ट टू ब्रिंग इट इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स आय वॉन्ट टू टेल पीपल अबाउट इट दॅट इट इज ॲज नॉर्मल ॲज गेटिंग अ कॉफ ऑर अ कोल्ड जस्ट लाईक दॅट यू गेट युअर पिरियड्स अँड दॅट इज इट मी तर फक्त तेच बोलायचं त्यांच्याबरोबर आणि सांगायचं आहे सो आय थॉट हे जे प्लॅटफॉर्म आहे सारे गा मप हे इट्स अ बिग प्लॅटफॉर्म आणि पूर्ण महाराष्ट्र हे बघतात हे प्रोग्राम आणि मग मी मला वाटलं की मला असं जायलाच पाहिजे हे फ्लॅश करू नको ना थांब ना थोडा वेळ थांब हां सांग मग असं म्हणजे मला जास्त गाणे येत नाही मराठीचे मला हे पण ते डबल मिनिंग गाणं येतं ढगायला लागली कळ पाणी थेंब थेंब सॉरी पण मला ते गाणं येतं दॅट्स इट अरे त्याला पण विचारू दे ना काय नाही मैं इन लोग तो बहुत अच्छे अच्छे सिंगर है मैं कोई टिप देने आया नहीं उधर मैं इधर अपने प्रमोशन करने के लिए आया हूँ और इनको गाते हुए सुनूंगा मजा आता है और मैं आई ऑलवेज एनवी म्हणजे मला मेरे को बहुत अच्छा लगता है जब कोई अच्छा गा सकता है तो मुझे क्योंकि मेरी आवाज़ इतनी अच्छी नहीं है मैंने तो एक दो वो तो क्या कहते हैं उसको ऑटो ट्यूनिंग के हिसाब से मेरी आवाज़ को उठाई है ऐसा कुछ मैं गाता नहीं हूँ अच्छा तो लेकिन मेरे को बहुत अच्छा लगता है जब कोई सिंगर गाता है आई फील दैट उसको भगवान की बहुत अच्छी देन है कि वो इतना अच्छा गा सकता है और लोगों का मनोरंजन कर सकता है नहीं कॉम्पिटिशन नहीं है भैया बहुत बड़ा दिन है बहुत बड़ा हफ्ता है बहुत सब फिल्में आ सकती हैं दोनों फिल्में आ सकती हैं ऐसी कोई बात नहीं है एंड एवरी फिल्म हैज़ द राइट टू कम व्हेनेवर दे वांट एंड आई एम हैप्पी फॉर देम हाँ कल मी केलं होतं ना एक त्याच्यानंतर ते आताच केलं होतं 2 आठवड्यापूर्वी ते आपण माझी एक मिस्टर प्रमोद फिल्मची एक फिल्म आली होती मी नाव विसरलो देवा मी एक फिल्म प्रोड्यूस केलं होतं ना आता नाही आतापर्यंत नाही टू बी ऑनेस्ट मैं तेको बोलूँ कि मेरे को मराठी सिनेमा आई थिंक दे आर अ वेरी इंटेलिजेंट सिनेमा मैं ये पहले भी बोल चुका हूँ और मैं समझता हूँ मैंने कुछ फिल्में देखी हुई हैं मराठी एंड आई फाइंड देम वेरी इंटेलेक्चुअल एंड दे आर वेरी डीप फिल्म आई हैव सीन कपल ऑफ फिल्म एंड लॉट ऑफ फिल्म आई थिंक अभी से दो तीन फिल्मों के मेरे पास राइट्स भी हैं मैं वो फिल्में बनाना चाहता हूँ हिंदी में बनाना चाहता हूँ सो आई हैव टेकन द राइट्स ऑफ दैट फिल्म सो आई फाइंड द मराठी सिनेमा वन ऑफ द बेस्ट एंड इंटेलेक्चुअल सिनेमा दे मेक ते आतापर्यंत चालू आहे लिहिता म्हणजे सब लेखन लिखना चालू आहे आय एम शुअर
काय झालं दोन दोन्ही फ्लोअरवर एखादा सब्जेक्ट येईल हिंदी असेल आणि मराठी असेल असं दोन्ही मिक्स करून ना आतापर्यंत हा जी सांगा I'm sure they the government is doing what it has to do but I consider ki jo rural areas hain hamare desh mein where the 90% the 90% where people don't have women don't have access to sanitary pad I think I mean say the government should try and give them not tax free but balki give them free of cost because I believe hey this is my statement I want to make it women strong country strong that's it yeah, this is just a competition and isme ye nahi hai ki jo nahi jeetega usko kuch nahi hai I know many things मैं बताता हूँ मैंने इतना स्क्रीन टेस्ट दिया है जब मैं फिल्मों में आने की कोशिश कर रहा था मेरे को नहीं मिला और जिसको मिला वो नहीं बन पाया मैं बन गया सो ऐसा कुछ नहीं है दिस इज नो हार्ड एंड फास्ट रूल दिस इज जस्ट एक पड़ाव है जहाँ कभी कामयाबी नहीं मिलती लेकिन अगला पड़ाव बहुत बड़ा होता है आमचं माझं आणि मुंबईचं मुंबईमध्ये मला सगळं भेटलंय माझं मी जेव्हा 4 वर्षाचं होतो तेव्हा इकडे आलो होतो आणि मुंबईमधलं मी जेव्हा इकडे आलो होतो माझ्या माझ्या बाबाला 500 रुपयाचं सॅलरी होती आणि त्याच्यामध्ये 100 रुपये आम्ही रेंट भरायचो आणि 400 रुपयेमध्ये पिक्चर पण बघायचे एव्हरी सॅटर्डे आणि त्याच्यानंतर मुंबई हॅज बीन सो ग्रेट सो काइंड सो गिविंग सो व्हॉट एव्हर आय हॅव अचीव्ड whatever I have in my career in my life I owe it to Mumbai पण कुठे ना कुठे आपण मुंबई विषयी बोलतोय या वर्षभरात म्हणजे 2018 मध्ये काय बदल झाले पाहिजे तुम्हाला मुंबईत असं तुम्हाला वाटतं तुमच्या मते रोड रोड शुड बी ओके ओके आई हैव टू गो लाइव आई हैव मूवी की बात कर रहे हैं गाइस लाइव चल रहा है आप बात कर रहे सर सैनिटरी पैड्स की जिसके पास इतने पैसे नहीं सर आपकी मूवी उन तक कैसे पहुंचेगी सर उनके पास कैसे पहुंचेगी हाँ सर देखो बहुत सारे तरीके हैं दूरदर्शन है जी वालों के पास मेरी सैटेलाइट डिजिटल है और वहाँ जब वो फ्री ऑफ कॉस्ट दिखाएंगे एंड लॉट ऑफ पीपल कैन सी इट जस्ट लाइक हाउ टॉयलेट हैव रीच आई एम श्योर दिस मूवी विल आल्सो ठीक है